दयाच्या रसोईमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कटाची आमटी। त्यासाठी मी चण्याची डाळ ही अर्धा किलो घेतलेली आहे, म्हणजे पुरणपोळ्या पण होतील। आज होळी आहे म्हटल्यानंतर पुरणपोळी पाहिजेच। त्यासाठी मी तुम्हाला आज कटाची आमटी कशी करायची ती मी दाखवणार आहे। आता मी ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे। डाळ शिजवण्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं, पाण्याला आता उकळी येते। मी आता ही डाळ पाण्यात टाकून घेते। गरम पाण्यामध्ये का टाकायची, लवकर शिजते डाळ, त्यासाठी मी पाणी गरम करून घेते। आता याच्यामध्ये डाळ ठेवलेली, आता ही पूर्ण शिजेपर्यंत मी शिजवून घेणार आहे। आता कटाची आमटी करण्यासाठी डाळ आपली आता छान अशी शिजलेली आहे। आपल्याला डाळ पूर्ण अशी छान अशी शिजली म्हणजे पाणी त्याचं असं पिवळ्या कलरचं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये छान अशी विरघळलेली आहे थोडीशी डाळ। आता मी ही डाळ पूर्ण नितळून घेते। हे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे डाळीचं। काही लोक काय करतात, हे पाणी काढून घेतात आणि पाणी फेकून देतात, पण असं करायचं नाही आहे। खूप छान अशी आमटी या पाण्याची होते। डाळीची पूर्ण चव उतरलेली असते पाण्यामध्ये। आता कटाची आमटी करण्यासाठी आपल्याला लागणारं वाटण, लसूण घेतलेली आहे, जरा जास्तच लसूण घ्यायची आहे, कांदा, कोथिंबीर, खोबरं, अद्रक आणि जिरं। जिऱ्यामुळं काय होतं, खमंगपणा आमटीला येतो आणि छान सुगंध स्मेल येतो। यासाठी आपण जिरं वाटून टाकायचं आहे। आता मी मिक्सरला खोबरं मी हे बारीक करून घेतलेलं आहे, अद्रक, कोथिंबीर, जिरं आणि लसूण, कांदा हे सगळं पूर्ण मिक्सरला लावून घेते। आणि याच्यामध्ये मेन म्हणजे अगदी थोडी का होईना पण ही चणा डाळ मिक्सरला लावून घ्यायची। या डाळीमुळं काय होतं, आमटी घट्ट होते आणि चवसुद्धा छान येते। आता आपण कटाची आमटी करायची फोडणी द्यायची, म्हणजे तयारी करूया। त्यासाठी आता हळद टाकून घेते, मीठ चवीप्रमाणे। मी एक चम्मच टाकलेला आहे, हा एक चम्मच टाकलेला आहे मीठ। गरम मसाला एक चम्मच, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, हा आमचा घरचा मसाला आहे कांदा लसूण मसाला, मी हे दोन चम्मच टाकलेले। आमटी ही थोडीशी अळणीच, तिखट नको म्हणजे जराशी अळणीच पाहिजे। जास्त तिखट असेल तर त्याची चव व्यवस्थित लागत नाही, त्यासाठी थोडीशी अळणीच करायची। आता हे आपण मगाशी वाटण वाटलेलं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। हे मी सगळं टाकणार आहे। आता कटाची आमटी करण्यासाठी फोडणीची तयारी करायची आपल्याला। आता तीन पळी तेलाच्या घेते, एखाद्या पदार्थाला जेवढी मेहनत तेवढं छान हा होतो पदार्थ। कटाची आमटीला खूप वेळ लागतो पण छान अशी कटाची आमटी तयार होते।
तेल तापलेलं आहे, मी मोहरी टाकून देणार आहे। लसूण आणि कढीपत्ता, कढीपत्ता हा मी थोडा जास्त टाकलेला आहे। जिरं, जिरं मी थोडं क्रश करून हातावरती टाकलेलं आहे। हिंग, आता फोडणी देऊन घ्यायची आहे। आता आपण फोडणी देऊ, खूप छान असं छान अशी फोडणी बसलेली आहे आमटीला। कधी सगळी फोडणी टाकून घेणार। आता आपल्या कटाच्या आमटीला फोडणी देऊन झालेली आहे। मी या आमटीला आता 15 ते 20 मिनटं कढवून घेणार आहे, छान असा उकळी येऊन देणार आहे। आता आपली ही कटाची आमटी छान अशी कढून झालेली आहे। 15 ते 20 मिनटं मी कढवलेली आहे तिला। आता मी ही काढून घेते। कटाची आमटी ही तुम्ही बघू शकता, ही अशीच पातळ असते आणि अशीच पातळ असायला हवी, म्हणजे खूप छान चव लागते त्याची। आणि तुम्ही ही कटाची आमटी अशी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही हा व्हिडिओ माझा नक्की बघा, तुम्हाला आवडेल। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद।